नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार आज आपण साप्ताहिक हवामान अंदाज पाहतो आहोत आपण सुरुवातीला गुलाब चक्रीवादळाचा ट्रॅक पाहणार आहोत आज साधारण हे गोपालपुरम या ठिकाणी ओरिसाला धडकेल आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता सत्तावीस तारखेला महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव राहील महाराष्ट्रात आल्यानंतर त्याचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे या वादळाचा बऱ्यापैकी विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात प्रभाव जाणवणार आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर असणार आहे समोरली इमेजमध्ये बघू शकता नंतर एकोणतीस तारखेपासून पुन्हा एकदा वाऱ्यांचा प्रभाव थोडा कमी होईल शकता की एक वादळ सध्या भारताच्या भूभागावर सक्रिय राहणार आहे तीस तारखेपर्यंत त्याचा प्रवास पुढे होत राहील मध्य प्रदेशमध्ये याचा बराच प्रभाव पुढे सरकेल आणि मध्य प्रदेशावरती स्थिरावेल आणि पुन्हा एकदा मागे फिरेल पाच तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी जाशीवरून पुन्हा एकदा ते मागे फिरतं आणि परतीच्या पावसाला सुरुवात होते हे वादळ परत फिरणं हेच परतीच्या पावसाचं लक्षण आहे हीच माहिती आपण पावसाच्या स्वरूपातही पाहणार आहोत महाराष्ट्रात पाऊस किती दिवस राहील याचाही आपण अंदाज घेणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये विशेष करून की बुलढाणा अकोला जळगाव औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात पावसात जोर असण्याची शक्यता आहे कोकण किलारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसात जोर नसणार आहे आज रात्री देखील काही प्रमाणात नांदेड जिल्ह्यात प्रभाव राहील उद्या मात्र सकाळीच या वादळाचा प्रभाव हा महाराष्ट्रात सुरू होणार आहे आणि जवळपास सत्तावीस तारखेला दिवसभर त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे नागपूर यवतमाळ वर्धा नांदेड वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद जालना नाशिकचा पूर्वेकडील भाग व आणि उत्तरेकडील भाग या ठिकाणी त्याचा प्रभाव आपल्याला जाणवणारे सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेला याचा पूर्ण प्रभाव महाराष्ट्रावर असेल अठ्ठावीस तारखेलाही ते महाराष्ट्रावर असेल म्हणजे जवळपास दोन दिवस महाराष्ट्रावर या वादळाचा प्रभाव राहील अठ्ठावीस तारखेला हे वादळ पुढं सरकल्यानंतर महाराष्ट्रातील पाऊस एकोणतीस तारखेला थोडा कमी होईल याचा अपेक्षा असताना अरबी समुद्राकडून पुन्हा एकदा पावसाचा जोर थोड्या प्रमाणात वाढतो आणि त्यामुळे एकोणतीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे तीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे तर एक तारखेलासुद्धा महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे विदर्भ मराठवाड्यात या पावसाचा जोर असणार आहे एक तारखेला रात्री पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे त्यानुसार दोन तारखेलासुद्धा विदर्भात आणि मराठवाड्यात पाऊस पडणार आहे कोकण किनारपट्टीचा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण तीस एक आणि दोन तारखेला कमी असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तीन तारखेलाही पाऊस पडणार आहे चार तारखेला चंद्रपूर नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर जवळपास अहमदनगरपर्यंत बीड लातूर नांदेड परभणी या सर्व भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे चार तारखेला रात्रीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली या जिल्ह्यात चार तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे पाच तारखेला दक्षिण भारतात एक चक्रीकार स्थिती निर्माण होते आहे आणि त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्याचा अनुभव पाच तारखेपासून येईल आणि पूर्वेकडून वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे असा अनुभव पाच तारखेपासून येईल पाच तारखेलाही आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सोलापूर सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद या सर्वच जिल्ह्यांमध्ये अहमदनगरपर्यंत पुणे अहमदनगर बीड म्हणजे जवळपास महाराष्ट्रात पाऊस सर्व महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे बदलत जाईल आणि आपण पाच तारखेला जर महा पूर्ण भारतावरील परिस्थिती बघितली तर आपल्याला उत्तर भारतामधला आणि खास करून राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर उत्तरेकडील सर्वच राज्यात पावसाचा प्रभाव पाच तारखेपासून कमी होण्यास सुरुवात होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बराज